हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत झटपट अशी वांग्याची भाजी, जी आपण कच्च्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत टिफिनमध्ये देण्यासाठी. म्हणजे आपल्याला लगेच टिफिनमध्ये ही भाजी देता येईल. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. चला तर आता मसाला तयार करून घेऊया. मसाल्यामध्ये इथे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे, 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि मुठभर अशी कोथिंबीर लागणार आहे. आणि आपण ही भाजी हिरवी बनवणार आहोत तर कोथिंबीर जास्त घ्यायची. आणि अद्रक आणि लसूण घेतला आहे. आणि हे आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे बघा अशा पद्धतीने. आणि हा मसाला आपण कुठलाच भाजलेला नाही आहे. आणि हे वांगी घेतली आहेत मी, जे भरताचे वांगी असतात बघा, त्याच्यामधलेच हे छोटे वांगे आहेत. हे कट करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, खराब वगैरे आहे का ते चेक करून घ्यायचं. आणि मध्ये अशा मस्त याला कट करून द्यायच्या, पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून ते काळे पडत नाही अशा पद्धतीने. आणि बिया वगैरे पण बघून घ्यायच्या, जास्त बिया असलेले घ्यायचे नाहीत. आणि हा जो मसाला तयार केला आहे आपण, आता याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊ. आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हळद टाकून घेऊ 1/2 चम्मच. मसाल्याचा जो चम्मच आहे त्या चम्मचने. आणि इथे धनिया पावडर टाकून घेतली मी 1 मोठा चम्मच. आणि इथे आपल्याला 1 चम्मच गरम मसाला पण घ्यायचा आहे. आणि इथे हा आपण गोडा मसाला घेतलेला आहे. गोडा मसाला टाकल्यामुळे वांग्याची चव छान येते भाजीची. आणि ही थोडीशी जिरा पावडर घ्यायची आहे आपल्याला इथे. जिरा पावडर नसेल तर तुम्ही मसाला वाटताना पण त्याच्यामध्ये टाकू शकता जिरं अख्खं. आणि हा मसाला आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. आणि जास्त पाणी नाही टाकायचं मसाला वाटताना, जेवढं लागेल तेवढंच टाकायचं. आणि नाही टाकलं तरीही मसाला छान वाटला जातो. आणि हा असा मसाला तुम्ही रात्रीच्या वेळेला बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि सकाळी मग डब्याला देताना ही हा मसाला घेऊन तुम्ही मस्त अशी मसाले वांग्याची भाजी बनवू शकता. आणि वांग्यामध्ये आता हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर हा मसाला रात्री करून ठेवला आणि सकाळी लगेच भाजी बनवायला घेतली तर अगदी 3 ते 4 मिनटात ही भाजी होते. आता इथे कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं. जिरं फुललं की मग आपल्याला याच्यामध्ये सर्व वांगी टाकून घ्यायची आहे. आता सर्व वांगे टाकून झाले की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाणी न टाकता. हे बघू शकता तुम्ही किती छान अशी वाफ आलेली आहे. आणि एका बाजूने आता हे वांगे झालेले आहेत. आपण यांना आता पलटी करून घेऊ, याची बाजू चेंज करून घेऊ. आणि आता फक्त हे पलटी केल्यावर आणखी यांना आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. अगदी 4 मिनटामध्ये ही भाजी तयार होते, मसाला जर तुम्ही आधी तयार करून ठेवला तर. आणि हे वांगे आपण चेंज केल्यावर मगच याच्यामध्ये जो आपला शिल्लक राहिलेला मसाला आहे तो याच्यावरती टाकून द्यायचा. आणि झाकण ठेवून 2 मिनटं एक वाफ काढायची. आणि जो आपण तो मसाला जर आधी टाकला तर मग तो जळला जाऊ शकतो. त्यासाठी मसाला हा वांग्याची एक बाजू पलटी झाल्यावरच वरून असा टाकून द्यायचा. आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची 2 मिनिट. हे बघा आता 2 मिनिट झालेले आहे, आपली वांग्याची भाजी इथे तयार आहे. आणि एकदम कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेत ही भाजी तयार होते. आणि तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आजची आपली जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.